नमस्कार मंडळी, किरण तात्या माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. आज आरोग्यविषयक माहिती, या माहितीमध्ये आपण मणक्यांच्या आजारात संबंधित जरा विवेचन करणार आहोत. आजच्या जीवनशैलीची नवीन देणगी म्हणून आढळून येणारा आजार म्हणजे मानेच्या कमरेच्या मणक्यांचा आजार. धावपळीचं जग, सतत कामानिमित्त करावा लागणारा प्रवास, दूरदूर शाळा कॉलेजमुळे प्रवास, व्यवसायामुळे सतत कॉम्प्युटरवर काम करणं इत्यादी अनेक कारणांमुळे आपणास हे आजार आजकाल आढळतात. याची कारणे अशी आहेत: व्यायामाचा अभाव, काम करताना नीट न बसणे, पुढे वाकून बसण्याची सवय, चालताना पाठ सरळ न ठेवणे, सतत मान वर करून टी व्ही बघणे, अधिक काळ प्रवास करणे, वाहन चालवणे, कसेही ओझे उचलणे, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, म्हणजे उदाहरणार्थ नेहमीच पिझ्झा, वडापाव, चायनीज यासारखे पोषण न करणारे खाद्यपदार्थ खाणे, शरीराला मालिश आणि सूर्यस्नान यांचाही अभाव असतो. याची लक्षणं अशी दिसतात की मानेच्या आणि कमरेच्या हाडांमधील रचनेची झीज होते. यामध्ये मुख्यत्वे करून दोन मणक्यांमध्ये असणारी गादीची झीज होते, मणक्यात गॅप होते, मणक्यांमधील गादी सरकते, हाड सरकते, मुंग्या येणे, हातपाय बधीर वाटणे, चक्कर येणे अशीही याची लक्षणं आहेत. तसेच पाठदुखी, कंबरदुखी आणि मणक्यांचे आजार केवळ वाढत्या वयातच होतात असं नाही का? बरं का, तरुण आणि अगदी लहान वयातही चुकीची जीवनशैली या आजारांना कारणीभूत ठरू शकते. हे आजार भारतात खूपच आढळतात. मानदुखी ही मुख्यत्वे मानेतील मणक्यांचा आजार आहे. मणके झिजून त्यातील खुर्च्या, गादी दबणे, बारीक अस्थि गुठळ्या तयार होणे, त्यामुळे आतील चेतारज्जू आणि बाहेर पडणाऱ्या नसांना घर्षण आणि इजा होणे, या सर्वांचा मिळून हा आजार होतो. मणक्यांची झीज होणे हा यातला मुख्य दोष आहे. मणक्यांची झीज नेहमी जास्त, जितकी जास्त तेवढी लक्षणे जास्त. भारतात यासाठी काही विशेष कारणे आढळतात: डोक्यावर सतत भार वाहणारे गट, हमाल, माथाडी कामगार, रस्त्यावर खडी दगड वाहणारे मजूर, वर्षानुवर्षे डोक्यावर पाण्याचे अंडे वाहणाऱ्या स्त्रिया ह्यांना हा आजार लवकरच कटतो. शिवाय वयोमानाप्रमाणे मणक्यांची झीज होतच असते. याची लक्षणे अशी की मानदुखी, मान जड होणे, मानेत कळा येणे, कवटीच्या तळाशी मानेत दुखणे, पाठीच्या फऱ्यांमध्ये दुखणे, म्हणजे कणाच्या बाजू दोन्ही बाजूला फऱ्यांच्या पातळीत दुखणे, खांद्याच्या भागात दुखणे, डोकेदुखी ही मागे सुरू होऊन डोक्याच्या वरती पसरते. चेतातंतूंवर दबाव आल्याने पुढील लक्षणे आढळतात: पाठीचा चौकोन, खांदा, दंडाचा पुढील भाग, मनगटाचा भाग, अंगठा इत्यादी ठिकाणी वेदना जाणवते. हे सर्व भाग मानेच्या मणक्यातून निघणाऱ्या चेतातंतूंशी संबंधित आहेत. या भागातले स्नायू पुढे दुबळे होत जातात. चेतातंतू हाडांच्या गुठ्यांनी दाबले किंवा रगडले जाणे हे याचे कारण आहे. काही जणांना मान पुढे वाकवल्यावर विजेचा झटका अगदी हातापर्यंत चमकतो. याच भागात मुंग्या येतात, टोचल्याप्रमाणे संवेदना जाणवतात. खुर्च्या चेतातंतूंवर दाबल्यामुळे विशिष्ट लक्षणे दिसतात. हातापायातला दुबळेपणा जाणवतो, शक्ती कमी होते, लघवी तसेच गुदद्वाराचे नियंत्रणही कमी होते. अर्थातच हा आजार आता जास्त झालेला आढळतो. मणक्यांजवळच्या रक्तवाहिनीवरती दाब आल्याने काही लक्षणे दिसतात. यात मुख्यतः चक्कर, म्हणजे मेंदूकडे रक्त कमी पडल्याने हे लक्षण असते. चक्कर तात्पुरती किंवा सतत येत असते. चक्कर येण्याचे आणखी काही कारण म्हणजे मानेभोवतीच्या स्नायू आणि पडद्याचा सतत ताण हेही असते. मणक्यांमध्ये नैसर्गतः चार वेगवेगळे भाग असतात: मानेच्या पुढच्या दिशेला, पाठीला मागच्या दिशेला, कमरेला पुढच्या दिशेने आणि माकड हाडाला मागच्या दिशेने. या बाकाला लंबर असे म्हणतात. मणक्यांच्या मधून मज्जातंतू जात असल्याने मणक्यांना इजा झाल्यास मज्जारज्जूंवरती परिणाम होऊन कंबरदुखी, पाठीचे दुखणे, मणक्याचे आजार सुरू होतात. मणक्याच्या आजाराची लक्षणे अशी आहेत: अस्थिक्षय किंवा कॅल्शियमच्या कमतरतेमुळे पाठीचा मणका कमजोर होतो, हातापायांमध्ये मुंग्या येणे, कंप येणे, अवयव बधीर होणे, त्यांच्यात कळा येणे, कमरेत दुखणे, सकाळी उठताना त्रास होणे, कुशीवर वळताना त्रास होणे किंवा पाठीच्या मणक्यातून कूस बदलताना कडकड असा आवाज येणे, कूस बदलताना पाठीचा मणका एकदम अवघडल्यासारखे होणे, चालताना त्रास होणे किंवा चालताच न येणे, कमरेच्या मागील बाजूने पायाच्या तळव्यापर्यंत शिर दुखणे, मांडी घालून खूप वेळ बसू न शकणे,
पायाच्या पंचाची ताकद कमी होते, पायातील स्पर्शज्ञान कमी होतं, शौचालय बसताना येणे, चक्कर येणे, नसांवरील असह्य दबावामुळे लघवीचे नियंत्रण जाणे असे काही भयप्रद परिणामही प्रसंगी दिसून येतात. आता मणक्यांचे आजार आढळल्यास पाळावयाची पथ्ये अशी आहेत. वांगे, बटाटा, हरभऱ्याची डाळ, वाटाणे, चवळी, वाल, अति तिखट पदार्थ हे कटाक्षाने टाळावेत. अतिपरिश्रमाची कामेही टाळावेत. जड वजनाच्या वस्तू उचलू नयेत. जास्त मोटरसायकलचा प्रवास टाळावा. आंबट पदार्थ, उदाहरणार्थ दही, चिंच आणि आम्लरसांचे आंबून ठेवलेले पदार्थ म्हणजेच इडली, ढोकळा, पाव, डोसा हे बंद करावे लागतात. हे असे आजार पथ्य किंवा पाळावी लागतात. तर असे आहेत मणक्यासंबंधित आजाराच्या संबंधीचे विवेचन. मंडळी कसा वाटला व्हिडिओ हे नक्की कळवा.